पाटील साहेब चार षटकांचा सामना असेल इथं कोणताही बक्षीस स्वीकारला जाणार नाही षटकाच्या मध्येच तुमचं बक्षीस स्वीकारला जाणार आहे याची दक्षता आपण घ्यायची आहे आपण हिंदीकडे मराठीकडे वळूया नंतर हिंदी नंतर दोन ओव्हर इंग्रजी आपण करणार आहोत थांबलाना सूर्य कधी थांबलीना धारा या धुंद वादळांना कोठला किनारा आयवा कॅचसाठी मंडळाकडून एकशे एक रुपयाचं पारितोषिक आहे अद्वैत इलेव्हन दादर विरुद्ध गियर ऑटोमोबाईल्स यांच्या दरम्यानची ही लढत मेगा फायनल मेगा मुकाबला मी निलेश नाईक आपल्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय इथे मात्र प्रत्येकाला वाघाची ढळकाळी बघावी लागेल व्यासपीठावर अनेक मंडळी आपण पाहतोय हे व्यासपीठ अशा मंडळींसाठी आहे ज्यांनी रात्रीचा केला दिवस रायरेश्वराच्या शिवपिंडावर ज्यावेळी क्षत्रिय रक्ताचा अभिषेक घातला त्यावेळी ज्यावेळी हजारो मावळे महाराजांसमवेत होते त्याच पद्धतीने ही संपूर्ण जनता आहे आदरणीय रवी पाटील यांच्या साहेबांसोबत आपण ऑन गोईंग मॅचकडे वळूया शैलेश पाटील हमरापूर आणि मंदार धाडवे हा स्वतः कर्णधार आहे अमरापूर विभागातील हे दोन खेळाडू आणि गोलंदाजी मार्गवर दादर एक्सप्रेस ज्याला आर पी एलमध्ये पुढच्या वर्षी नक्कीच आपण मोठी बोली लावणार नशीब नाईक टाइम स्टार्ट साडेपाच वाजलेत मॅच ऑन थोड़ा स्पीड अप घ्यायचा आहे सेकंड इनिंग थोडीशी आणखी काळोखात होईल नशीब पहिला चेंडू हाफ ट्रॅकर ऑन साइडला हा हाफ हा पोल चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगला सिंगल येते पहिली धाव आणि सर सुनील रव रमेश सचिन रमेश तेंडुलकर यांनी नेहमीच सांगितले की प्रत्येक रन एव्हरी सिंगल इज अ लाईक अ इक्युबिलेटर ऑक्सिजन सारखं कर काम करते आणि पहिल्याच चेंडूवर सिंगल येते पहिलीच धाव एक मे एकोणीसशे साठ संयुक्त सा महाराष्ट्राची निर्मिती एक मे एकोणीसशे त्र्याऐंशी कृष्णा सातपुते यांचा जन्मदिवस आणि याच तारखेला के डेब्यू केला होता वीरेंद्र सेहवाग यांनी तारीख होती एक आणि धावसंख्या धावफलक्यावर बिनबाद एक स्ट्राईक रेंडला मंदार मंदार हा एक जबरदस्त इनफॉर्म असा खेळाडू आहे शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट गली पॉइंट कवर मिडॉन शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग अशी क्षेत्र व्यूह रचना रिव्हर्सचा प्रयत्न पहिल्यांदा रिव्हर्सचा प्रयत्न केला झिम्बाब्वेच्या डेव्हिड हॉटननं भारतीय क्रिकेटमध्ये आपण जर त्याचा उल्लेख केला जॉन्टी रोड्स यांनी स्विचिट केला होता त्याच्यानंतर केविन पीटरसन इयॉन मॉर्गन यांना आपण सगळ्यांना बघतोय की जे स्विचिट साठी प्रसिद्ध होते परमेश परमेश हॅलो यावेळी सुंदर फटका कॉपी बुक स्टाईल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय मिड ऑन मध्ये क्षेत्रक्षक आहे एक धावून मिळते सिंगल सिंगल तुम्ही खरंच ख्रिसमस साजरा करा न करा पर परंतु आपल्या हिंदू संस्कृतीचे सण तुम्ही साजरे करण्यासाठी विसरू नका सोडावा धर्म की सोडावा प्राण हा प्रश्न कधी ना पडावा गेला प्राण तरी चालेल परंतु धर्म ना सोडावा शंभू राजांचा तो बलिदान सदैव वाटवावा शंभू राजांचं ते बलिदान सदैव वाटवावा हीच आपली शिकवण यावेळी बॉलर बॅक ड्राय चेंडू लॉंग ऑफ मध्ये येतो एकच धाव येते एकही धाव नाहीये सॉरी चांगली गोलंदाजी यावेळी नशीब नाईक वेगावर स्वार होतोय वेगवान गोलंदाजी रमाकांत आचरेकर तुम्हाला त्यांची आठवण कुठेतरी करून देतोय मला नशीब नाईक दादर एक्सप्रेस दादर या गावाला पूल बांधण्यास मध्ये रविशेठ पाटील यांचे मोलाचे योगदान आकू टप्प्याचा चेंडू इथे मात्र गती परिवर्तन आणि इथे आणखी एक निर्धाव धाव संख्या आपण बघतोय फक्त दोन एक कोटी वीस लाखाचा निधी ज्यांच्या माध्यमातून आपल्या कळवे डोलवा परिसरामध्ये आपण बघतोय आणि एक सुसज्ज मैदान आम्ही आजही गौलवाडीचं रोयाचं मैदान सांगतो किंवा पालीचं आमच्या जनरल कुमारचं मैदान सांगतो परंतु त्याही पेक्षा सुसज्ज मैदान आपल्याला डोलवा या परिसरात बघायला मिळेल इथे मात्र सुंदर फटका ताकद होती नाजाकत होती मध्ये चेंडू येतोय पहिला चौकार डी जे येणाऱ्या काळात किती येतील हे अनिश्चित असतं त्यामुळे तुमच्या कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही स्वप्न पाहिलं होतं कळवे जो हे हमरापूर विभागातील खेळाडूंनी की डोळवा या परिसरात एक अद्ययावत मैदान आपल्या खेळाडूंसाठी व्हावं कारण पेंटचं स्टेडियम कायमच बिझी असतं आणि तीच एक खंत होती आणि ती कुठेतरी साहेबांनी पूर्ण केली एक कोटी वीस लाखाचा निधी त्या कळवे जो हे परिसरातील डोळवा या मैदानावर आला आहे आणि येणाऱ्या काळात ज्यावेळी आम्ही मैदानावर जाऊ रायगड प्रीमियर लीगला जाऊ त्यावेळी त्याचा नक्कीच मंगेशदादा गौरवाने उल्लेख करू दादा पाटील हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे कर्णाला विभागातील अतिशय नामवंत व्यक्तिमत्व राजकारण आणि समाजकारण यांचा दुहेरी संघ दादा वाकडीकर आडव्या बॅटनं बोलर बॅक ड्राईव्ह चेंडू ऑन मध्ये येतोय समीर पाटील आज चेंडू सोडत नाही आज त्याने आईच्या पाया पडल्या असं वाटतं आणि आईने आशीर्वाद दिलाय की बाळा हो। आज तू यशस्वी हो आणि या मॅच या संपूर्ण लीग मध्ये जवळपास सहावा झेल त्याच्या हातामध्ये डीजे इच्छा असेल तुमची प्रबळ तर तुम्ही अथांग सागराला सुद्धा नमवू शकता कोलंबसचं गर्भगीत आपण पाहिलं वास्को त गामा यांना आपण पाहिलं जर तुमचं ध्येय निश्चित असेल तर नक्कीच तुम्हाला मार्ग सापडतो एका लढाईला माझ्या इथे काही अंत नाही आणि एका पराजयाने शांत बसायला मी काही संत नाही हीच विशुगुज वृत्ती दाखवावी लागेल मैदानावर एका बाजूला अद्वैत इलेवन दादर आणि दुसऱ्या बाजूला गियर ऑटोमोबाईल तांबडशेत या द संघादरम्यानचा हा अंतिम फेरीचा सामना हा सामना तोंडरे गावावरून पाहणारे आमचे भाऊजी भरतजी पाटील यांचं सुद्धा आपण कौतुक करू कारण पाचही दिवस तो ते हे सामना बघत आहेत केंद्र जे संजय पाटील महेंद्र पाटील हे सुद्धा पाचही दिवस याच मैदानावर येऊन हा सामना बघत आहेत म्हणजे प्रेक्षक आहेत एखाद्याचं नाव घेण्यापेक्षा सगळ्यांचं नाव घेणं गरजेचं आहे कारण हमरापूर विभाग म्हटला की सतरा गावांना एकत्रित आणण्याची ही माळ ही मोतियाची माळ ज्यांनी विणलेली आहे ते आदरणीय दादा पाटील मंगेश जोशी गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवर त्याला यश मिळते सोनेरी यश एवढी सुंदर फटका ऑफ साईडला पुश केलाय गुड नाईटची ॲड मला आठवण येते की पुश करो खुश राहो सिंगल येते आणि सिंगल सिंगलमध्ये धावसंख्या पुढे सरकते सौरभ गांगुली याचा रेकॉर्ड विराट कोहली आणि ब्रेक केला आणि सुद्धा सिंगल सिंगल काढल्या मात्र ख्रिस गेल असा एकमात्र असा फलंदाज ठरला ज्यांनी सिंगलपेक्षा षटकार मारण्यावर आपला जास्त भर दिला आणि त्याला म्हटलं जातं युनिव्हर्सल बॉस धावसंख्या एकनी पुढे सरकते ती म्हणजे सात षटकार ज्या बॅटने मारला होता महेंद्रसिंग धोनीने दोन हजार अकरा या सालामध्ये आणि त्या स्पार्टाच्या बॅटला जवळपास सात कोटी वीस लाखाचा पुरस्कार लाभला आणि ती बॅट सव्वा सात कोटीने विकली गेली एक्झिबिशनमध्ये तोच षटकार दोन हजार अकरा वानखेडेचं स्टेडियम आणि तिथे मात्र सौरभ गांगुलीने एकदा सांगितलं की त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थानं होता झहीर खान कारण त्यांनी संपूर्ण मॅ सिरीजमध्ये संपूर्ण वर्ल्ड कप मध्ये चांगली छाप सोडली होती इथे मात्र उंच पुरा फटका स्लॉक स्वीप चेंडू सी मार शाप पार हा येतोय दमदार आमदार षटकार महाभारत काळात आपण बघितलं त्या काळात सतयुगात आपण बघितलं की भगीरथ प्रयत्न करून पृथ्वीवर गंगा आणली आणि त्यानंतर या परिसरात विकासाची गंगा ज्याने आणली तळागाळामध्ये या पेंड तालुक्यामध्येच नाही पण मी ज्या ज्या शाळेवर सुधागडमध्ये कामाला तिथे रवीशेठ पाटील यांचं काम आहे यावेळी ब्रश केल्या चेंडू जातो ऑफ साईडला फर्स्ट स्लिपमध्ये राहण्याचा प्रयत्न मी मागा सकाळपासून म्हणतोय परमेश की तुम्ही स्टंपिंगची प्रॅक्टिस करा नेमबाजीचा सराव करा राही सरनोबत तुम्ही बना कारण थर्टी यार्ड मध्ये मंगेशराव वाकडेकर बघा नरेश डोमे ज्यावेळी आमच्या समोर होते त्यांनी सांगितलं की निलेश बघा की नेमबाजीचा सराव या थर्टी मध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे धावसंख्या सीमित आहे ती म्हणजे तेरा तेरा अशोक आकडा आहे परंतु पहिल्यांदा तेरा तारखेला एकोणीशे चौऱ्याहत्तरला ला पहिला एक, एक दिवसीय सामना खेळला भारत एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ला आणि ती तारीख होती तेरा धावसंख्या सुद्धा धावफलकावर एक बाद तेरा आकूटप्पायचा चेंडू यावेळी चांगली गती मार्टिन गपटील तेरा वर्षाचा असताना एका मध्ये त्याचे पाय चिमटला होता आणि त्याचे तीन बोट कापली गेली होती त्यामुळे त्याला म्हटलं जातं मार्टिन गपटील टू टोज धावसंख्ये सुद्धा तेरा अकरा धावांवर खेळतो शैलेश पाटील आणि मिथून पाटील एक या धावसंख्येवर ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंटचं कौतुक खूप करावं लागेल आज फायनलचा दिवस आणि अंतिम मेगा फायनल यावेळी सुंदर फटका दे धक्का आणि हा गे छक्का छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे तलवारीवर वार केलाय चेंडूवर प्रहार चेंडू गेला सीमा पार येतोय आमदार दमदार षटकार कोरोना काळात अनेक अनेकांचे संसार उघड्यावर आले होते एकोणीस धावा धाव पालकावर एकोणीस आणि त्यावेळी खऱ्या अर्थानं ज्यांनी संसाराला खऱ्या अर्थानं आधार पुरवला असे रवी शेठजी पाटील प्रत्येकाच्या संसाराकडे लक्ष देत असताना ग्राम विकासाती म्हणजे स्मशानभूमीची कामं पाणी पुरवठ्याची कामं रस्त्यांची कामं आणि कालच साडे अकरापर्यंत रवीशेठ पाटील मंगेशदादा आमच्या सुधागड तालुक्यामध्ये होते महेंद्रशेठ दळवी यांच्या समवेत होते दादा तुम्ही पण होता परंतु मी ब्रेक घेतला होता सातपर्यंत मी मैदानावर नंतर थोडा घरी गेलो रवीशेठ देशमुख साहेबांवर विशेष त्यांचं प्रेम आहे आणि सातत्याने सुधागड वासियांसाठी खूप मोठं कार्य पेण सुधागड रोहा या मतदारसंघाचे लोकप्रिय आणि विकासाची गंगा नेणारे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार आदरणीय रवी शेठ पाटील भारतीय जनता या आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुपरफास्ट सरकार आपण पाहतोय आणि येणाऱ्या काळामध्ये बंगेचाराव वाकडेकर यांच्या वडे वर सुद्धा जबाबदारी मोठी असेल बार बोलर बॅक ड्रॉय ऑन पर कार्पेट के सारे गेंद गुदगुदी करती हुई लाँग ऑन पर जाती हुई एक ही रन एक रन के सात स्कोर आगे बढता ट्वेंटी और 2020 का मुकाबला अगर हम देखें तो पहली बार 2003 में टी ट्वेंटी मुकाबले की फर्स्ट एज लेकर जाइए मैदान पर फर्स्ट एड क्रैम पाला दो हजार में पहली बार मीटिंग हुई 2004 में वुमेन्स टी हुई उसके बाद 2005 में पहला टी मुकाबला खेला गया और 2007 में पहला विश्व कप खेला गया टी का और उस टी ट्वेंटी के विश्व कप में सब ने देखा कि किस तरह से सिंह धोनी ने नए लोगों के साथ भारतीय टीम को वर्ल्ड कप दिलाया और यही मैं कहना चाहूंगा दर्शक काफी बड़ी पैमाने पर यहां पर उपलब्ध हैं आज सात मुकाबले सुबह से देख रहे हैं उन तमाम दर्शकों का हार्दिक हार्दिक आभार पांच दिन अपने घर में बैठकर कई लोग YouTube पर यह मुकाबला देख रहे हैं ट्वेंटी फोर लाइव इवेंट्स के द्वारा ये मुकाबले घर बैठे आप आपके स्क्रीन पर आपके टीवी पर आपके मॉनिटर पर देख रहे हैं और यही मुकाबला हर्ष कला केंद्र के महेंद्र पाटिल और संजय पाटिल टी वी स्क्रीन्स पर बैठ देख रहे हैं गोल्डन डी और मंडप डेकोरेटर्स का भी हम नाम लेना चाहेंगे बड़ा पैमाना और जब इतने बड़े पैमाने पर आप आयोजन करते हैं तो मंडप और जो डीजे ऑपरेटिंग है वो अच्छी होनी चाहिए समीर पाटिल एक तरफ हमें नजर आ रहे हैं नशीब नाइक की टीम अच्छी बॉन्डिंग एक तरफ गियर ऑटोमोबाइल्स तांबरशे और एक तरफ अद्वैत इलेवन दादर छत्रपति शिवाजी महाराज कण कण से स्वराज की भूमि आठ जिलों में ये स्वराज का विस्तार चार सौ तिरपन किले और जब छत्रपति शिवाजी महाराज और छत्रपति संभाजी महाराज इन्होंने मैसूर पर आक्रमण किया संभाजी महाराज इन्होंने तब पहली बार उन्होंने पीछे लिए लेकिन उसके बाद क्या कमाल उन्होंने दिखाया और मैसूर का वो किला जीता फक्त जंजीरा किला आपल्याला जिंकता आला नहीं है नंतर तो आणि सामिल दरम्यान इस बार कटर गेंद थी लेंथ गेंद पीछे विश्व क्रिकेट में कुल मिलाकर सबसे बड़ा स्टेडियम हम देख सकते हैं वो था एम मेलबर्न क्रिकेट उसमें एक लाख से भी ज्यादा दर्शक बैठते थे उसके बाद अहमदाबाद में मोटेरो ये स्टेडियम का निर्माण हुआ और उसमें विश्व का सबसे ज्यादा लोग बैठ सकते हैं और डोलवा में भी एक बड़ा स्टेडियम आने वाले समय में आपको देखने को मिलेगा आदरणीय रवि शेठ पाटिल साहब इनके नेतृत्व में ये पूरा मैदान एक बड़ा स्टेडियम डोलवा कलवे और जोहे के इस बीच में आपको देखने को मिलेगा शॉर्ट पिच गेन हाँ पाम पुल पॉल रेखा के बाहर ये शानदार पुल सक्सेसफुल ब्यूटीफुल और पावरफुल छेर शानदार स्ट्रोक और हरकत में ही बरकत 26 रन बने हैं थोड़ा सा नाराज किया है डीजे ऑपरेटर ने अंतिम मुकाबले में हालांकि उनकी कनेक्टिविटी कुछ जा रही है कनेक्ट एंड बॉल दीजिए मैदान पर शैलेष जी पाटिल और उनके साथ हमारे आदरणीय सबके चहिते संतोष जी चौधरी वैकुंठ दादा बगा ऐसा एकमात्र ऐसा पंचा है जाना अनुष्का शर्मा आणि झुलन गोस्वामी यांच्यासोबत चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि ते म्हणजे तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके ते म्हणजे संतोषजी चौधरी डी वाय पाटील स्टेडियमवर त्यांची ती संपूर्ण टीम आपल्याला बघायला मिळाली आणि संदेश पाटील सर सुद्धा होते तिथे कन्नड एक्सप्रेस हा चित्रपट आहे झुनल गोस्वामी अनुष्का शर्मा त्यांचा रोल अदा करत आहेत आणि त्या चित्रपटामध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आमचे पंच सत्तोजी चौधरी यांना आणि ती संधीमध्ये आपण आणखी एक नाव ओळणार आहोत ते म्हणजे आमचे ट्वेंटी फोरचे संदेशदादा पाटील बघा म्हणजे मंगेश दादा मंगे तुम्ही संधी दिली आणि बॉलिवूडमध्ये गेले आम्हाला पण कुठेतरी संधी मिळावी <laughs> इस बार ताकतवर सो सी एच ए बी यू के स्टैंड एंड डिलीवर गेन सी सीमा रेखा के बाहर चाबुक शॉट छह रन शानदार बल्लेबाजी यहां पर करते हुए बल्लेबाज आक्रमकता दिखाते हुए अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस ऐसा कहा जाता है 32 टू रन ऑन अ बोर्ड बत्तीस रन उन्नीस भारतीय क्रिकेट का श्री गणेशा कर्नल सी के नायडू के नेतृत्व में खेलने वाली भारतीय टीम पहली बार हारी लेकिन बावन उन्नीस में 20 साल के बाद भारत ने उसी मैदान पर इंग्लैंड को हराया और अपनी पहली जीत दर्ज की पहले बल्लेबाज बने थे भारत के उनका नाम था जनार्दन नवले वो भारत के पहले विकेट कीपर थे और वो कोल्हापुर के थे और ये हमारे लिए सौभाग्य की बात है वो पहले भारतीय खिलाड़ी बने थे जिनके बल्ले से गेंद टकराई और बतौर पहले खिलाड़ी वो बने जनार्दन नवले जो कोल्हापुर के थे शानदार बल्लेबाजी हमने देखी लाला अमरनाथ मोहिंदर अमरनाथ इनकी जो सभी लीजेंड खिलाड़ी है उन्होंने बहुत ही मेहनत की है और यही मेहनत अब मैदान पर इन खिलाड़ियों को भी करनी होगी रन संख्या थर्टी अब यहां से आठ गेंदों का खेल शेष शॉर्ट पिच बॅकवर्ड हा स्क्वेअर वापर खिलाडी तैनात एक रन पुरा और दुसरी की मांग और दुसरा भी पूरा कोण म्हणते देणार नाही घेतल्याशिवाय जाणार नाही लोकांची मागणी होती की डोळवा या परिसरामध्ये मोठं मैदान व्हावं आणि ते मैदान आदरणीय रविशेकजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवळपास सव्वा कोटी रुपयाचा निधी तिथे लागला आणि ते सुसज्ज मैदान आपल्याला बघायला मिळणार आहे थर्टी फोर रन्स चौतीस म्हणजे सुनील मनोहर गावस्कर यांचे शतक इथे मात्र चांगला फटका ऑन साइडला टर्न करतोय चेंडू सीमा रेषा पलीकडे दमदार फटका चेंडू वर वार चेंडू जातोय सीमा पार येतोय दमदार आमदार चौकार जिंदगी यादगार बनाना होगा आपको तो चलिए थोड़ा सा संख्या यहां पे अड़तीस थर्टी एट ऑन बोर्ड वेरी गुड एंड एनर्जेटिक एटमोस्फियर ऑफ दियर इनरापुर एट लॉस ऑफ वन विकेट अद्वैत इलेवन दादर एंड गियर ऑटोमोबाइल्स इलेवन दिस इज द फाइनल मैच बिटवीन टू बोथ टीम शैलेश पाटिल प्लेइंग ऑन थर्टी फाइव फेसिंग थर्टी डिलीवरीज एंड मिथुन पाटिल स्कोर मोज अपू टू सूरज ठाकुर स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट सूरज ठाकरे राईट राउंड सचिन पाटील स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट संपूर्ण तालुक्यासाठी चारशे कोटी रुपयांचा विकासाचा निधी अद्याप मंजूर झालेला आहे दिस टाइम व्हेरी अटॅकिंग शॉट टू द ऑफ साईड लॉंग ऑफ अँड व्हेरी इझी कॅच टेकिंग बाय द फिल्डर अनादर ब्लर्ड ड्रोन ऑफ द विकेट नंबर टू इज डाऊन स्कोर मोज ऑफ टू थर्टी टू लॉस ऑफ टू विकेट्स विठ्ठल रकमाई पॅनलच्या वतीने सरपंच पदाचे उमेदवार ठरलेले आणि ज्यांच्या मागे रवी शेठजी पाटील साहेबांचं सा प्रचंड कार्य उभं होतं त्यांनी सांगितलं की तू पुढे हो तू लढ आणि तुझ्या मागे प्रचंड जे पाठबळ आहे ते मी उभं करणार असे कळवेगावचे नवनिर्वाचित सरपंच सतीशजी पाटील हे सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थानं रवी शेठजी पाटील यांचा आशीर्वाद श्री विठ्ठल रकमाईचा आशीर्वाद आदरणीय आमदार साहेबांच्या मागे आहे त्यांना उदंड आयु आरोग्य लाभणार मला आठवतं आहे दोन हजार एकोणीसला मी सव्वा सहाला फायनल करत होतो आणि रवी शेठ आमच्या फल्यांना आले होते एकदम टोकावर देतना पुण्याला तुम्ही चालत जाऊ शकता त्या टोकावर सव्वा सहाला आले होते फायनलसाठी यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न चेंडू जातोय ऑफ साईडला सिंगल येते धावसंख्या हळूहळू पुढे सरकते एकोणचाळीस लेग बाईचा इशारा आय सी सीचा लॉ नंबर ट्वेंटी थ्री आणि मला आठवतंय सव्वा सहा वाजता आले होते आणि सुधागड वासियांसुद्धा खूप प्रेम आहे फल्याण हे सुधागडचं शेवटचं टोक आहे काल सुद्धा सुधागड तालुक्यामध्ये आदरणीय आमदार रवी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नळ पाणी पुरवठ्याचा योजना म्हणजे उद्धर असेल राबगाव असेल उन्हेरे असेल अशा ठिकाणी झालेला आहे आणि येणाऱ्या दहीहंडीला सुद्धा रवीशेठ पाटील यांची उपस्थिती लाभली होती ज्यावेळी लाख मोलाची दहीहंडी आम्ही सुधागड तालुक्यामध्ये केली होती पाली येथे टप्प्याचा चेंडू आलाय स्लॉट मध्ये पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम करतोच यांचे मालक आदरणीय पंकजी पाटील यांचं दहा तारखेला किड्स वेअर शॉपचं ओपनिंग आहे मिस्टर लियान आपण सगळ्यांनी तिथे जायचं आहे धावसंख्या पंचेचाळीस रोहित शर्मा यांनी काय कारनामा केला है, तीन तक, तीन आहे तीन द्विशतक आणि त्याचा जर्सी नंबर पंचेचाळीस धाव फलकावर अंकित झाला आणखी तीन चेंडू शिल्लक आहेत थोडीशी एनर्जी पण कमी झालेली आहे एक्कीस चाळीस धावा शतक अर्धशतक जर झालं तर नक्कीच पैशांची खैरात होईल पहिला अर्धशतक वीर आजच्या दिवसातील होईल का ते आपण पाहणार आहोत आडव्या बॅटन हा षटकार नो no डाऊट आउट ऑफ द पार्क येतोय दमदार आमदार षटकार यावेळी फलंदाजी करणारा घरवाले घर, घर नाही और शैलेश पाटील हमरापूर इसको किसी का डर नाही शिवाजी महाराजांची भवानी तलवार सुद्धा आपण आणण्याचा प्रयत्न करतोय महाराष्ट्र शासन ते प्रयत्न नक्कीच करत आहे आणि ज्यावेळी आपण निवडणूक पाहिली त्यावेळी रवींद्रजी पाटील साहेबांना मोठ मान सन्मान पहिल्या रांगेत बसण्याचा बहुमान ज्यांना मिळाला राजकारणाचा समाजकारणाचा प्रचंड अनुभव आणि वैकुंठ निवास जे त्यांचं निवासस्थान आहे तिथे सतत कार्यकर्त्यांची गर्दी सकाळ दुपार आणि संध्याकाळी सुद्धा आडव्या बॅटनं चेंडू जातोय स्क्वेअर लेगला आणि इथे अर्धशतक पूर्ण होईल आय थिंक अर्धशतक पूर्ण होतोय एकावन्न धावा धावपलकर एकदा जोरदार टाळ्या आणि स्टँडिंग ऑविशन त्याला विनंती आहे की आपली बॅट दाखवायची आहे धावसंख्या पंचावन्न एकूण धावसंख्या फिफ्टी ऑन बोर्ड आणि एक्कावन्न धावा खेळतोय तो म्हणजे शैलेश पाटील फिफ्टी अप त्याचे झालेले आहे म्हणून त्याला सांगितलं की बॅट आपण वरती करा फ्रॉग इंटर फ्रॉग इंटरप्राइजेस इंटर मालक सूरज मात्रे यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे या खेळाडूसाठी अर्धशतक पूर्ण केलंय शेवटचा चेंडू धावसंख्या पंचावन्न दोन गोड्यांच्या मोबदल्यात पहिली मेगा फायनल आजच्या या नवीन वर्षाची इथे मात्र लेक्स्टम सोडून जातोय सिंगल येथे धावसंख्या छप्पन्न सत्तावन्न धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी प्रथम फलंदाजी करताना अद्वैत इलेव्हन दादर या संघाने छप्पन्न धावा जमवल्या आणि सत्तावन्न धावांचं आव्हान डी मास्टर खर तर पेन तालुका म्हटला तर रायगडची खर तर क्रिकेटची पंढरी आहे आणि क्रिकेटच्या सोबत खरं तर कबड्डी या खेळाला देखील खूप महत्त्व आहे मंचावर उपस्थित ओडांगी गावाचे सुपुत्र की ज्याची महाराष्ट्र कबड्डी संघामध्ये निवड झाली आहे असा कुमार यश विश्वास पाटील याचं स्वागत करतील आदरणीय वैकुंठदादा पाटील आदरणीय वैकुंठदादा पाटील यांना मी विनंती करतो आहे की आपण कुमार यश विश्वास पाटील याचा आपण स्वागत करायचं आहे कबड्डी संघामध्ये निवड झालेली आहे एकदा जोरदार आल्या हो खर तर या कबड्डी पट्टूसाठी आणि दादा मात्र खर तर सर्व प्रेक्षकांमध्ये दादा आता मात्र जाणार आहेत संपूर्ण मैदानाचं खर तर एक राऊंड घेतला जाईल मॅच स्टार्ट ठेवायची आहे सामना सुरू करायचा आपण गावचे डॅशिंग सरपंच राकेश दाभाडे साहेब येथे सचिन दादा असतील त्यानंतर अनेक मान्यवर त्यांच्या सोबत मारताना ही लीगची ताकद आहे ही विभाग विभाग प्रीमियर लीग ची ताकद आहे सर्व प्रेक्षकांच्या खर तर भेटीसाठी दादा मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेचे सर्वे सर्वा या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय श्री दादा पाटील यांना आपण संपूर्ण मैदानाची पाहणी करताना आपण पाहायला मिळतो गेम इज ऑन प्लीज सामना चालू ठेवायचा आहे रुपेश पनवेलकर यांना मी विनंती करतोय की मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस आदरणीय श्री मिलिंद पाटील साहेबांचा आपण स्वागत करायचं आहे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस आदरणीय श्री मिलिंद पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा शुभ सन्मान केला जाईल नक्कीच बघत असेल त्यांच्या नेतृत्वाखाली आज जोही मध्ये जो मैदान तयार होत आहे त्यासाठी नक्कीच शंभर टक्के श्रेय ते दमदन आमदार अहिषेट पाटील साहेब आज त्या ढोलवा मैदानावर नक्कीच एक मोठं भव्य मैदान त्यानंतर मी विनंती करतो तामरशेफ गावचे अर्के सर आपल्याला विनंती असेल की आपण देखील मंचावर आहे त्यानंतर तर दादर सागरी पोलीस स्टेशनचे खर तर पोलीस अधिकारी या ठिकाणी मुंडे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत मी विनंती करतो आयोजन कमिटीला रुपेश पडवेलकर यांना की आपण मुंडे साहेबांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे नक्कीच आपण बघत असाल मंचावर तसेच टी व्ही स्क्रीनवर जे पोलीस आहे तर नक्कीच मुंडे साहेब एक व्यक्ती मन मिळव व्यक्ती महत्व त्यांचं आहे नक्कीच मुंडे साहेबांचं स्वागत करू आम्ही इथे उपस्थित साहेब आपले धन्यवाद त्यासाठी सुरक्षित आहे प्रत्येक जण गर्दीतला कारण रक्षा करतोय तो वर्दीतला राज्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी खर तर दिवस रात्र झटणाऱ्या या सर्वच पोलीस बांधवांना आमचा सल्यूट असेल द गेम इज ऑन राकेश सर पहिला चेंडू काय फेक केला येतोय पारलेल षटकार दोन हजार तीन मध्ये वीरेंद्र सेवागने पहिल्याच पहिल्या चेंडूवर षटकार ओडीआय मध्ये मारण्याचा विक्रम हा वर्ल्ड रेकॉर्ड इथे आपण पाहतोय या बिली समीर पाटील या बिली जोरदार क्या बात ए ओ मोठी विकेट बिग फिश इन नेट पाटील पाटीलला माघारी परतावा लागेल ज्याप्रमाणे सुरुवात केली होती पहिल्याच चेंडूवर सहा धावा त्यानंतर विकेट दा, राम मात्रे तर पाहिलं गेलं तर अव्वल स्थानावर हा खेळाडू असेल या स्पर्धेमध्ये जर पाहिलं गेलं तर सर्वाधिक विकेट घेण्याचा पराक्रम या खेळाडूच्या नावावर आहे करण आजच्या दिवसामध्ये देखील चांगला गोलंदाजीचा भार सांभाळला आणि मागच्या देखील दिवसामध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवला आणि ॲज अ ओपनर म्हणून जी कामगिरी केली ती निश्चितच सलामीर गोलंदाज म्हणून नेहमीच याने या लीगमध्ये चांगली कामगिरी केली आहे पण समीर पाटील जोपर्यंत होता तोपर्यंत निश्चित चौदा पूर्णांक पंचवीस धावा पूर्ण करायच्या आणि समीर पाटीलची इथे खूपच गरज होती कारण प्रिव्हियस मॅचमध्ये जो की पराक्रम केला होता यावेळी आणखी एक निर्धाव चेंडू पेस विथ बाउंस पाहायला मिळतोय पहिल्या चेंडूवर आक्रमण दाखवलं होतं निश्चितच क्लीन बोल्ड जो घेतलाय समीर पाटीलचा त्यासाठी निश्चितच राम माथे या गोलंदाजासाठी सचिन वाघले यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक आलेलं निश्चितच आपल्या खेळाडूंचं मनोधैर्य वाढवण्याचं काम इथे केलं जाते वन सेकंड राटा परत विकेट यावेळी जोरदार अपील केली जाते यस नाव फिंगर आणि विकेट इन फॉर्म ऑफ दी मंगेश जोशी यात्रेसाठी मात्र इथे बक्षिसांचा वर्षाव केला जातो विशालजी पेरवी आणि सचिन स्वप्नील वागले यांच्याकडून स्वप्नील ताया यांच्याकडून पाचशे रुपयाचा पारदर्शक दोघांनी प्रत्येकी पाच पाचशे रुपयाचा पारितोषिक या गोलंदाजासाठी प्रदान केलेलं आहेत निश्चितच चांगली कामगिरी आपण पाहतोय राम मात्रे या गोलंदाजाकडून पहिल्या चेंडूवर जरी का षटकार त्यानंतर सेकंड विकेट त्यानंतर डॉट त्यानंतर डॉट त्यानंतर मग आणखी एक विकेट सहा धाबा आणि दोन विकेट्स चौदा पूर्णांक पंचवीसच्या सरासरीने सत्तावन्न धावांचा हा टार्गेट गाठायचा आहे मेगा फायनल हमरापूर विभाग प्रीमियर लीग दोन हजार तेवीसचा हा मेगा फायनल चा सामना आणि आपण पाहतोय चौफेर बाजूने क्रिकडा क्रिकेट रसिक का प्रेक्षकांची मांदीला आणखी एक निर्धाव चेंडू आणि इथे षटक क्रमांक एक आपण पाहतोय संपन्न होते पहिल्या षटकचा खेळ समाप्त झालाय पहिल्या चेंडू वगळता जर पाहायला गेला तर उर्वरित पाच चेंडूंवर एकही धाव खर्चना आणि दोन विकेट देखील मिळवलेले आहेत याच दरम्यान आता आपण शुभ स्वागताकडे वळतोय ज्यांनी रायगड लीगच्या निमित्ताने सगळ्यांना एकत्रित आणलं या रायगडकरांसाठी एक वेगळी स्पर्धा केली जवळपास पंधरा तालुक्यांचा असणारा हा रायगड जिल्हा आणि या रायगड जिल्ह्यातील सगळ्या खेळाडूंना एकत्रित आणण्याचं शिवधनुष्य ज्यांनी लिहिलेल्या पेलेलं असे तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके आदरणीय मंगेश दादा वाकडीकर भारतीय जनता पार्टीचे अतिशय ज्येष्ठ कार्यकर्ते म महेशजी बालदी बालदी साहेबांचे निकटवर्तीय असे मंगेशदादा वाकडेकर साहेबांचं शुभ स्वागत आपण इथे करणार आहोत माझी नम्र विनंती आहे की दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण त्याचं स्वागत करणार आहोत वृक्षवल्ली आम्हा सोयर एकदा जोरदार टाळ्या रायगड प्रीमियर लीग चे अध्यक्ष करता धरता अचानक मित्रमंडळ शिरडोन थँक्यू डीजे जे थँक्यू टी जे इवले रोप लावी द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी येणाऱ्या काळात हरीश पंडे सुद्धा सांगितले गॉड्स ऑफ ऑल लीग म्हणजे रायगड लीग आणि ह्याचे सर्वे सर्व आदरणीय आमचे मंगेश दादा वाकडीकर इथे मात्र जोरकस फटका षटकार नक्कीच येतो आहे त्यांचं स्वागत आपण केलेलं आहे तदनंतर त्यांची सावली म्हणून ज्यांना आम्ही ओळखतो ज्यांनी सहासष्ट वेळेला रक्तदान केलेलं आहे आणि गोरगरिबांना शिरडोनच्या आपल्या ग्रामविकास परिस्थितीच्या माध्यमातून ज्यांनी सातत्याने मदत केलेली आहे असे सुशांत जी वेदक यांचं स्वागत आपण करणार आहोत माझी विनंती आहे सुशांतजी वेदक यांनी या आमच्या छोट्याशा सन्मानाचा स्वीकार करायचा आहे कारण ज्या त्यानंतर बघितलं असेल ज्यांनी कॅश घेतली आयवा कॅश त्यासाठी एकशे एक रुपये पाडायचे होतं नक्कीच काकांचं स्वागत करतो त्यांनी मोक्याच्या क्षणी कॅश झेल घेतलेला आहे मी विनंती करतो अध्यक्ष आमच्या याच दरम्यान मंगेश दादा वाकडेकर यांचे निकटवर्तीय इकडे मॅच ऑन रफ अँड टफ मॅच आणि सेकंड अटेम्प्ट मंगेश, दा मंगेश दादा हीच लढत आपण बघितली ठाणे रायगड आणि मुंबई रायगडची बघितली आणि शेवटच्या चेंडूवर ज्याप्रमाणे आकाश तारेकरनी स्ट्राईक घेतली चौकार मारला आणि याच दरम्यान आपण मंगेश दादा वाकडीकर यांचे निकटवर्ती आदरणीय सुशांतजी वेदक साहेबांचं इथे शुभ स्वागत करतोय मी विनंती करतोय आमच्या आयोजकांना की आपण त्यांचं शुभ स्वागत करायचं आहे मंगेश दादा

बढ़िया स्ट्रोक और काफी तेजी के साथ गेंद मैदान के बाहर जाती हुई रफो चक्कर नौ दो ग्यारह माधुरी दीक्षित का यहां पर डांस याद आता हुआ खराब थ्रो और चार रन डीजे आणि या पाच धावांनी धावसंख्या वाढेल टोटल जर आपण पाहिलं गेलं तर धावपालकावर धावसंख्या होते सतरा झाल्यात किती महत्वाच्या नाही तर येणारे चेंडू असतील सोळा आणि विजयासाठी आता चाळीस धावांची आणखी आवश्यकता आहे नक्की जोपर्यंत आपण पाहतोय विवेक पाटील हनुमान पाडा आणि सचिन पाटील मैदानावर आहे या बैठकी कॉट बिहाइंड बॅट ची एज घेऊन जातोय एस रक्षकाच्या हातामध्ये आणि येथे फलंदाज बाद होईल आणखी एक धक्का लागतोय चौदा बॉल्स आहेत या और चे दोन अजून बॉल शिल्लक आहेत चौदा बॉल्स आणि विजयासाठी असतील चाळीस धाबांची आवश्यकता आणखी आहे मेगा फायनल आपण पाहतोय आणि क्रिकेट रेषक प्रेक्षक मायबाई सर्वजण आजपर्यंत आपण पाहतोय गेले चार दिवस इथे सर्वांची उपस्थिती आणि आज आपण पाहतोय मान्यवर सर्व तर मनुष्याची श्रेष्ठता ही त्याच्या कर्तबगारीवर आणि कर्तृत्वावर अवलंबून असते आणि म्हणूनच व्यासपीठावर विराजमान सर्व कर्तबगार आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा आपण निश्चितच यथोचित मान सन्मान करत आहोतच याबली पुन्हा एकदा गोलंदाज मंतर ताडवे शॉर्ट ऑफ दिल्ली गोलंदाजा यावेळी डॉट बॉल आणखी एक पाहायला मिळतोय येणारे चेंडू असतील आता तेरा आणि विजयासाठी आणखी चाळीस धाबांची आवश्यकता आहे प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागेल षटकार चौकार यांच्या आतचबाजी आपल्या भातातील धनुष्यबाणातून आता प्रत्येक चेंडू हा फेकावा लागेल बाहेर या विली क्या बात हे पॉपिंग क्रीज मध्ये होता पण वाईट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न पंच सांगतात संतोषी चौधरी सर की वाईट चेंडू आहे पंचांचा निर्णय हा अंतिम राहील मित्रांनो कारण वेल क्वालिफाईड पंच आपण पाहतोय संतोषी चौधरी सर वाईट चेंडू आहे एक धाव टोटल मध्ये डिपॉझिट होईल येणारे चेंडू असतील तेरा आणि आता विजयासाठी एकोणचाळीस धावांची आणखी आवश्यकता आहे निश्चितच जोपर्यंत मी म्हणत होतो की समीर पाटील किंवा मंगेश जोशी होता तोपर्यंत समोरच्या संघाला थोडं टेन्शन होतं पण अजूनपर्यंत विवेक पाटील हनुमान पाडा आणि सूरज पाटील अजूनपर्यंत विकेटवर जम बसवून आहे एका बाजूने जरी का टॉप ऑर्डर उद्ध्वस्त झाली असेल तरी पण मात्र मधल्या पलीने मित्र ही कामगिरी चोखपणे पूर्णपणे बजावली पाहिजे कारण ऑपॉर्च्युनिटी आहे एक संधी आहे आणि या संधीचं सोनं करणं खूप गरजेचं आहे एवढ्या क्रिकेटर्स प्रेक्षक आणि ट्वेंटी फोर इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला घर सर्व क्रिकेटर्स प्रेक्षक पाहत आहेत या वेली बिग हिटा होईल का क्रॉस यस 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 बर्थ डेफिनेटली देश अ मैन अंडर दी डेप एंड देर इ नो मिस्टेक बाय मिथून फ्रॉम अर आवय या ठिकाणी मंचावर उपस्थित खरं तर अंतिम लढत पाहण्यासाठी आणि या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय श्री नाना दलवी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी या लीगचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांना मी विनंती करतो आहे की आदरणीय श्री नाना दलवी साहेबांचा आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय आणि इथे मात्र बॅक ऑफ द एंडला आपण पाहतोय विकेटला झेल पकडण्याची नामी संधी होती पण झेल सुटला जातो आणखी एक धावसंख्या पेली एकवीस चेंज झालाय येणारे चेंडू असतील अकरा आणि आता विजयासाठी अडतीस धावांची आवश्यकता जर का कल्पेश घरत या गोलंदाजाने विकेट मिलवला तर निश्चितच संदेश घरत यांच्यासाठी विकेट हॅट्रेस साठी एक हजार रुपयाचा पारितोषिक आलेला आहे आणि दोन विकेट घेतले तर पाचशे रुपयाचं पारितोषिक असेल या वेळी राईट आम राऊंड दाज करतोय थोडासा टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय बाहेरच्या दिशेने चेंडू जातो आणि यावेळेस आणखी एक निर्धाव चेंडू इक्वेशन थोडस बॅलेन्स होतं पण आता आपण पाहतोय दहा चेंडू आणि अडतीस धावा असं समीकरण बनलंय फटकेबाजी करावं लागेल जर का विजय आपल्या बाजूने घ्यायचा असेल तर निश्चितच या दोन फलंदाजा मात्र करामत दाखवावी लागेल यावेळी जोरदार अपील केली जाते पण अपील पेटाळत आहेत त्याची एज लागून चेंडू जातोय सर्कलमध्ये शॉर्ट मिडवेटला चेंडू पकडला एक धाव मिळेल येणारे चेंडू असतील नऊ आणि विजयासाठी आता सदतीस धावांची आवश्यकता आहे आपण पाहतोय मान्यवर आपले विद्यमान आमदार दमदार आमदार म्हणजेच सन्मान्य रवी अण्णा पाटील हे देखील आपली ही मॅच आपण पाहतोय इथे उपस्थित आहेत यावेळी हिट करण्याचा प्रयत्न पण चांगला प्रयत्न आहे एफर्ट चांगलं दाखवलं होतं शैलेशने पण झेल सुटला जातोय नो डाऊट प्रयत्न खूप महत्वाचा आहे इथे आणखी दोन धावा मिळतील धाव संख्या दोन ने वडील येणारे चेंडू असतील आठ आणि विजयासाठी पस्तीस धावांची आवश्यकता तराजूत कधी प्रेम तोलायचं नसतं तराजूत कधी प्रेम तोलायचं नसतं आणि जिथे रवी शेठ पाटील तिथे जास्त काही बोलायचं नसतं यावेळी टिप्स केले जो बॅकवर्ड क्षेत्रामध्ये आपण पाहतोय आणखी एक झेल पकडला जातो आणखी एक फलंदाज बाद आपण इथे थँक्यू धन्यवाद गोल्डन डीजे पाचशे रुपयाचं पारितोषिक कल्पेश घरत या खेळाडूसाठी आलेले संदेशी घरत यांच्या माध्यमातून आपण पाहतोय विधान भवनात आम्हाला खऱ्या अर्थानं आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी बालगंगा धरण संघर्ष समितीच्या आम्ही सदस्य आहोत आणि त्यावेळी मात्र विधान भवनात भारतीय जनता पार्टीच्या आमदारानेच आम्हाला तिथे आतमध्ये जाण्यासाठी पास दिली होती या मात्र आपण पातडी केलाय पोस केलाय ड्राईव्ह केलाय एक धाव के 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 मिळेल धाव संख्या एकने वाढते येणारे चेंडू असतील आता सहा आणि विजयासाठी आणखी चौतीस धावांची आवश्यकता आहे निलेश सरांनी सांगितलं की कार्यसम्राट आम्राट खरं खरंच भारतीय जनता पा पार्टीचं जर वैशिष्ट्य सांगितलं गेलं की दोन हजार सतरा अठरामध्ये मी मुंबईमध्ये गेलो होते आणि आम्हाला आतमध्येच जायला पास नव्हती तेव्हा भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रशांतदादा ठाकूर आणि रायगडचे पालकमंत्री रवींद्र साहेब चव्हाण आणि त्या कालचे गे महसूल मंत्री चंद्रकांतदा पाटील या सर्वांनी आम्हाला आतमध्ये घेतलं होतं आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही शेतकरी सगळे आतमध्ये विधानभवनात गेलो होतो याच दरम्यान आपण आता शुभ स्वागत घेतोय साहेबांचं जीवन म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पानं मिळणं आपल्या हातात नसतं परंतु जी पानं मिळतात त्याच्यावर चांगला डाव खेळणं हे यशस्वी माणसाचं लक्षण असतं असे आदरणीय कार्यसम्राट आमदार पेण रोहा सुधागड मतदार संघाचे विद्यमान आमदार आदरणीय रवीशेठ पाटील साहेबांचं आपण भव्य दिव्य नागरी जंगी स्वागत करतोय सत्कार करतोय या हमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व तिसरे मध्ये सरपंच त्याचप्रमाणे सोनखार उरनोलीचे विद्यमान सरपंच पाटील आणि कळवे गावचे विद्यमान सरपंच सतीशजी पाटील या त्रिमूर्तींच्या शुभ हस्ते आपण आदरणीय रविशेठ पाटील साहेबांचे इथे स्वागत करणार आहोत यशस्वी माणसे कधीच कारण सांगत नसतात यशस्वी माणसे कधीच कारण सांगत नसतात आणि कारण सांगणारी माणसं या जीवनात कधीच यशस्वी होत नसतात अशा यशस्वी युगपुरुष पुरुष अशा आमच्या आमदार साहेबांचं इथे शुभ स्वागत मायची उबदार शाल मांगल्याचं प्रतीक श्रीफळ पुष्पगुच्छ आणि आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं शुभ स्वागत आपण इथे करतोय अमरापूर गावचे विद्यमान सरपंच राकेशजी राके दाभाडे कळवे गावचे विद्यमान सरपंच सतीशजी पाटील आणि उर्नोली सोनकारचे विद्यमान सरपंच विजयजी म्हात्रे आणि सचिन दादा पाटील यांच्या शुभ हस्ते दुसऱ्यांच्या सावलीत उभं राहून कधीच स्वतःची सावली, सावली निर्माण करता येत नाहीये स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी उन्हात उभं राहावं लागतं संघर्ष करावा लागतो विजयाची चव तेच टाकतात जे संघर्षाचा घाम गाळत असतात त्यांनी संघर्षाचा घाम गाळला पराजय पाहिला परंतु पराजयानंतर सुद्धा फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून ज्यांनी भरारी मारली आणि आज येणाऱ्या या संपूर्ण परिसरामध्ये विकासाची ज्यांनी गंगा आणली असे आदरणीय आमदार जिल्हा नियोजन कमिटीच्या वतीने साडेआठ कोटी रुपयांचा सा निधी आपल्याला बघायला मिळतोय साहेबांच्या माध्यमातून आमदार निधीच्या माध्यमातून पाच कोटी रुपयाची कामं नगरपालिका पेण यासाठी पंचवीस कोटी रुपयाचा विकास निधी आणि संपूर्ण पेण रोहा सुधागड विधानसभा मतदारसंघासाठी एकशे पंचवीस कोटी रुपयांचा निधी ज्या